नमस्कार. गोवा टुनाईट स्मिता आयकराच्या योगात सविस्तर खबरादी हेडलाईन्स. काय विरोधक बऱ्यो गजाली आयकुपाच्या मनस्थितीतूच ना. 10 वर्षात गोयात कितल्योश्योच बऱ्यो गजाली तोखणाय ना. 36व्या घटकराज्य दिसा मुख्यमंत्र्याचो थोमणो. दिल्ली नवी संसद फुडली 100 वर्षांचो विचार करून गोयचे मंत्रालय फुडल्या 50 वर्षांचो विचार करून केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान मंत्रालयाचे विधिवत पद्धतीन केले उक्तावण. प्रशासन स्तंभ संकुलाची बुनियाद फुडल्या 2 महिन्यात. मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची घोषणा. आता मेरेनची गोयची सगळ्यात उंच 75 मीटरांची बिल्डिंग, 300 कोटींचो कॉम्प्लेक्स. गोयच्या सीएमओची नवी आधुनिक कचेरी, नवी नावा, देवांच्यो मूर्ती, हिंदू आर्किटेक्चर, नवो कॉन्फरन्स हॉल, 61 मायज लोकांची व्यवस्था, सीएमओची पासय. घटकराज्य दिसा गोयांत देशभरातल्यान परबी. राष्ट्रपती प्रधानमंत्री मोदी धरून केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री विरोधी पक्ष फुडाऱ्यांचे संदेश. कितल्याशाच राजभवनांनी कार्यावळी. हणजुणे धरण ओपाची पातळी पडटा. हणजुणे 17 जून मेरेन, ओपाची 10 जून मेरेन जावेता उदका पुरवण. मान्सून टायमार पावल्यार थाकाय, ना जाल्यार हुस्को. दाबोळी ह्या सिझनात देवली 348 चार्टर. युके, किर्गिस्तान, कझाकिस्तानातल्यान 1.5 लाख पॅसेंजर. ह्या अर्थिक वर्सा 350 लाख पॅसेंजर, परुपरस 30 लाख वाढ. दिल्लीत आंदोलनाक न्याय मेळना म्हणून रेसलर्स पावले हरिद्वार. पदकां विसर्जित करून गंगेच्या काठार. शेतकार फुडाऱ्यांच्या मध्यस्थी उपरांत सरकाराक 5 दिसांचो अल्टिमेटम देऊन सल्ले फाटी. आणि चेन्नई सुपर किंग्सान आयपीएल ट्रॉफी 5व्या फावट जिंकली. गुजराताक मारले 5 विकेटींनी. जडेजान जिखयले. गिल ऑरेंज, शामीक पर्पल कॅप, अंबाती रायडू रिटायर. खबरो विस्तारान. काय विरोधक बऱ्यो गजाली आयकपाच्या मनस्थितीतूच ना. 10 वर्सांत गोयांत कितल्योश्योच बऱ्यो गजाली जाल्यो, केन्नाच तोखणाय ना. मुख्यमंत्र्याचो घटकराज्य दिसा सुवाळ्यात थोमणो. विनायक खेडेकार आनी पंडीत प्रभाकर कार्यकाराचो गोमंत विभूषणान भोवमान. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, घरमंत्री राहुल गांधी धरून भाजपा शासित मुख्यमंत्र्याची गोयांत परबी. हांगा बरे उलयल्लेय बी आयकनासतना लोक फुडें वयता. ते हांवें पळयला, बरे उलयले, खूब कितें बरें जाता, पण ते आयकून घेयना. तांचे आयकून घेवपाची मनस्थिती ना, कारण ते ह्या देशा बद्दल आनी राज्या बद्दल बरें आसा. पण हांगा इतकें कितें बरें जालां हें दिसता, बट तें पळोवपाचेंच ना. दुसरेंच कितें तरी पळोवपाचें आसा. मुद्दामून म्हणजे ह्या राज्याचो विकास फाटल्या 10 वर्सांक तुमी पळयात. हांवें कित्याक सांगलें तर आयज घटक राज्य आसा. मुद्दामून कंपेर करात फाटलीं 50 वर्सां आनी हीं 10 वर्सां. आमकां ह्या राज्यातलो भरभरून विकास दिसतलो. तो जर पळयलो, आमच्या कानांनी जर आयकलो, जाल्यारूच तो आमी फुडल्या पिळगेक सांगपाक शकतले इतलो बरो विकास आमी करपाक शकले. घटक राज्य दिसा 2019-20 गोमंत विभूषण पुरस्कार लोक कलाकार विनायक खेडेकराक, जाल्यार 2021-22 गोमंत विभूषण पुरस्कार गीत संगीतकार पंडीत प्रभाकर कार्यकराक दिलो. तांचे वावराची तोखणाय करताना चित्र फितळी दाखयली. लोक कला सांबाळून सरकारान पावल मारचे म्हण खेडेकार उलयलो. आणि गोय छोटेशे आसा, 2-3 वर्सांत हे सगळे जातले. हे जावचे ही एक मागणी आसा म्हजी, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीन करता ती. आणि दुसरे म्हळ्यार जे कितें ना जाला, आमचो दांडला खेळ, हाणपेट असे प्रकार आमच्या दोळे मुखार ना जाले, तर ताका नवसंजीवनी कशी दिवंक येता हाचो विचार जावंक जाय. दांडिया खातीर सगळें जाता, पूण हांवें खंय
तोणया खेळाची तालगड आपलो कार्यशाळा जाल्ली वाचूंक ना. गोंयच्या लोककलेच्या सांबाळा खातीर सरकारान लोककलेचे डॉक्युमेंटेशन रिकॉर्डिंग करपाचे काम सुरू केला म्हणून मुख्यमंत्री उलयलो. रेकॉर्ड करपा खातीर सगळी सांस्कृतिक गीतां ही ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही करून दवरपाचे सुरवातूय झाली. दोन सिडीज ऑलरेडी तयारूय झाल्यो. त्याच बरोबर हे खंय तरी म्हणजे रायटिंग आणि उरप हाजी सुरवात जी आसा ही ऑलरेडी त्यांच्यानी केली आसा. तालगडी सारखिले लोक नृत्य म्हाका खबर आसा, कारण पाश्चात्य संस्कृती आयली काय त्याच्या बरोबर बाकीचे सगळे जे आसा पळय न्ही आम्ही आमचे विसरत वता. बट तालगडी सुद्धा त्याच पद्धतीत म्हणजे आम्ही म्हणटा की हेजे खंय तरी रिकॉर्ड करून दवरप आणि त्याच्या फुडें व्हरप हे गरजेचे आसा. ते काम आमच्या कला आणि सांस्कृतिक मंत्रालयाच्या मार्फत ऑलरेडी आम्ही सुरुवात केला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल मांद्रेकर. दिल्ली नवी संसद फुडली 100 वर्सांचो विचार करून केला. गोयचे मंत्रालय फुडल्या 50 वर्सांचो विचार करून केला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयला. ताणे मुख्यमंत्र्याचे ऑफिस मंत्रालयाचे उक्तावण पारंपारीक पद्धतीन केले. सुमार 10 कोटी मोडून हे ऑफिस केला. विरेश सोडल्यार बाकीचे विरोधी आमदार उक्तावणाक दिसले ना. मुख्यमंत्री म्हणटा सगळ्याक आमंत्रण दिल्ले. मंत्रालय मुख्यमंत्री प्रमोद सावंताचे नवे ऑफिस. नवे सीएमओ मोदी आणि योगी स्टायलीन मंत्रालयाचे विधिवत उक्तावण. पारंपारिक शेनाय चौघडो, मंत्रोच्चार, स्तोत्र पठन, गणपतीचे स्मरण करून मुख्यमंत्र्यान ऑफिसात एंट्री घेतली. भगव कुर्ता, योगी स्टायलीन एंट्री. फुडल्या 50 वर्सांचो विचार करून मंत्रालय प्लॅन केला म्हणून मुख्यमंत्री सांगता. न्यू पार्लमेंट बिल्डींग माननीय मोदीजीच्या हस्ते इनॉग्रेशन झाले आणि त्या न्यू पार्लमेंट बिल्डींगेक समेस्त गोयकारांच्या वतीन म्हाका उपस्थित रावपाची संद मेळ्ळी. हे आम्ही पळयता की 75 वर्सांच्या उपरांत न्यू पार्लमेंट बिल्डींग बांदली, जसो म्हणटा 100 वर्सांचो विचार करून न्यू पार्लमेंट बिल्डींग बांदली. त्याच धर्तीचेर गोंयांत फुडल्या 50 वर्सांचो विचार करून आमी मंत्रालयाचे रिनोव्हेशन जे आसा हे केल्ले आसा. जे केली फुडली कितलीशीच वर्सां जे जे कोण मंत्रालयात बसतले मुख्यमंत्री मंत्री म्हणून त्यांच्या खातीर ही बिल्डींग तितकीच महत्वाची आसा. म्हाका दिसता अशा पद्दतीन पुराय गोंयच्या विकासात आमकां सगळ्या जाणांक काम करता आसतना तीच सुखसोयी ह्याय बिल्डींगेंत मेळपाची गरज आशिल्ली. आयच्या सुवाळ्याचेर चड न उलयता परत एकदा आमी विकसीत भारत माननीय मोदीजींचे जे स्वप्न फुडल्या 25 वर्सांचो भारत देश कसो आसचो हाजें विजन ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सुरवात केला आणि विकसीत भारतात विकसीत गोवा कसो आसचो हाजेंय विजन आमी करपाक सुरवात केला. निश्चित रित्या फुडल्या येता त्या काही दिसांनी आमी जो विजन डॉक्युमेंट फुडल्या 25 वर्सांचो म्हणजे वेगवेगळे मिनिस्टरांनी आपल्या डिपार्टमेंटाचे विजन करपाक सुरवात केला. फुडल्या 25 वर्सांचो विचार करून ह्या गोंयचोय विकास त्या धर्तीचेर करपा खातीर आमी सगळे जाण कटिबद्ध आसा. एजी आमदार मंत्री सगळे कार्यावळीक हजर, मात विरोधी पक्षांचो आर जी विरेश बोरकार सोडल्यार एकलोय दिसलो ना. मुख्यमंत्र्याक विचारल्यार तो म्हणटा सगळ्यांक आमंत्रणां पावयल्ली. सर ऑपोजिशनाक इनवायट करून आशिल्ले आयज इनॉग्रेशन. आयच्या मंत्रालयाच्या इनॉग्रेशनच्या कार्यक्रमात 40 आमदारांक आमी इन्व्हिटेशन धाडलेली. सगळ्यांनी ह्या शेवटी मंत्रालय हे गोंया खातीर आसा, सगळ्यांनी येवप हे गरजेचे आसा. हो कार्यक्रम माझो वैयक्तिक कार्यक्रम न्ही, हो कार्यक्रम सरकाराचो आसा आणि सगळ्या जणांक सगळ्या पर्सनली इन्व्हिटेशन हे प्रत्येक म्हणजे आमदारा पर्यंत गेल्ले, ऑपोजिशन लिडराकूय गेल्ले, ऑल पॉलिटिकल पार्टीच्या हेडाक सुद्धा गेल्ले, म्हणजे नॉट ओनली द आमदार, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचो जो चीफ अध्यक्ष आसा तांकांय बी इन्व्हिटेशन गेल्ले आमच्या कडल्यान. अप्रॉक्सिमेटली 10 crore. प्रुडंटा खातीर लौकिक शिलकरा वांगडा व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवस आणि स्वप्नील तारी. प्रशासन स्तंभाची बुनियाद पणजे पाट्यार फुडल्या 2 महिन्यात घालतले म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंतान घोषणा केल्या. सरकारी प्रशासनाची ती सगळ्यात उंच आणि मोठी इमारत आसतली म्हणून मुख्यमंत्री सांगता. मंत्रालयाच्या उक्तावणात तो मिडिया कडेन उलयलो. हो 300 कोटींचो 15-मजली कॉम्प्लेक्स आसतलो. 75 मीटर उंच बिल्डींग, ताचेर हॅलिपॅडाचोय प्लान. प्रशासन स्तंभ म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग, सगळ्यात टॉलेस्ट बिल्डींग. तिचं कन्सल्टंट ऑलरेडी अपॉइंट केला. तिचं एक फुडल्या 2 महिन्या भीतर फाउंडेशन स्टोन जावपाक शकता. मंत्रालयाच्या
मंत्रालयात नवी CMO कचेरी, सगळे संस्कृत आणि हिंदू आर्किटेक्चर उक्तावणी, तसेच नाव मंत्रालय हा. भितर सरताना गणपती, CMO चेंबरा भायर विश्वरूप विष्णूचो स्तंभ, भितर चतुर्भुज श्रीकृष्ण, कॅबिनेट रुमाक मंथन, कॉन्फरन्स हॉलाक नाव समंत्रणा, 61 लोक बसूंक शकता असो मॉडर्न कॉन्फरन्स हॉल. नव्या मंत्रालयाची ही पासय. चीफ मिनिस्टरच्या परवरीच्या नव्या ऑफिसाचे आज उक्तावण झाले. हांगसर पहिले मिनिस्टर ब्लॉक म्हणताले आणि आता त्या आज त्या आयच्या नवे नाव दिला ते मंत्रालय म्हणून. आम्ही तुमच्या या मंत्रालयाच्या भितर नवे जे मंत्रालय CMO ऑफिस जे नवे तयार केला ते कसे आहात ते दाखयता. सारखी सुशेगात 60 लोक हांगासर बसपाक शकता ह्या कॉन्फरन्स हॉलान. 60 कॅपेसिटी आणि खुर्च्यो वाडून मागीर जायल्या एक्स्ट्रा बसयता जेन्ना चड लोकांची गरज आहे. कॅबिनेट रूम जो फर्स्ट फ्लोराचेर पयली आसलो तो कॅबिनेट रूम हांवें केला, तो मंथन अशें नांव दिला. न्यू कॅबिनेट रूम राउंड टेबलान केला. हांगासल्यान CMO मेन चेंबराक सुरू जाता, तेजे भायर तुम्ही पळोवपाक शकता विश्वरूपदर्शन एक हे दवरलेला. तुम्ही आणि हांगासर CMO मेन ऑफिस भितर येतात. तुमकां दिसता ती चतुर्भुज कृष्णाची मुर्ती हांगासर पुजा जाल्ली होत. भविष्याचा विचार करून, भविष्याच्या गरजांचा विचार करून, जसे नवे पार्लमेंट दिल्ली बांधला त्याच धर्तीचेर भविष्याचा विचार करून, फ्युचराच्या गरजांचो विचार करून हे मंत्रालय बांधला असे CMO उलयतना सांगले. नव्या वास्तूत नव्यान कामाक सुरुवात करतले असे CM उलोवन गेलो. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन गवज आणि स्वप्नील तारी हांगा लौकिक शिलकार प्रुडंटा खातीर. गोयच्या 36व्या घटक राज्य दिसा राष्ट्रपती, प्रधानमंत्री मोदी धरून कितलेशेच केंद्रीय मंत्री, भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची गोयांत परबी. विरोधी पक्ष काँग्रेसीचो फुडारी राहुल गांधी, दिल्लीचो मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल आणि हेर पक्षांचे परबी संदेश. आसाम, तेलंगणाच्या, बिहारच्या राजभवनात गोयच्या घटक राज्य दिसा खाशेल्यो कार्यावळी. एक भारत श्रेष्ठ भारत. 30 मे 1987 दिसा गोयांत घटक राज्य म्हण दर्जो मेळ्ळो. गोय आज घटक राज्य दिसाचो 36व वर्सुकी दीस मनयता. गोयकारांक पुराय देशांतल्यान परबी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन गोयकारांक घटक राज्य दिसाची परबी दिली. घरमंत्री अमित शाह, BJP अध्यक्ष JP नड्डान, UPचो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचो मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान धरून कितल्याशाच जणांचे परबी संदेश. ते वटेन विरोधी पक्षातल्यान काँग्रेस राहुल गांधी, केजरीवाल, TMCची ट्विटरार परबी. बिहारात गोयचे आदले मंत्री सभापती, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांणी पटनात राजभवनात गोयच्या घटक राज्य दिसाच्या सुवाळ्यात वांटेकार जावन परबी भेटयली. ल्हान राज्य असूनही गोय मायनिंग आणि पर्यटनाच्या मळार बरे वयर सरला अशी तुस्त राज्यपालांनी केल्या. तेलंगणाच्या राजभवनात गोयच्या घटक राज्य दिसाक खासा कार्यावळ झाली. राज्यपाल दोतोर तामिलीसाय सौंदरराजनाचे राजभवनातल्यान झाल्या घटक राज्य दिसाच्या कार्यावळीचे फोटो ट्विट करून गोयकारांक परबी. आसामच्या राजभवनातूय गोय घटक राज्य दिसा निमतान सांस्कृतिक कार्यावळ झाली. राज्यपालान गोयकारांक घटक राज्य दिसाची परबी दिली. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. घेऊया कमर्शियल ब्रेक, पळत राहत प्रुडंट.
Anant Lakshmi and Son Ventures Private Limited presents its first startup project. Samruddhi Shridi Colony, a 21 independent 4 BHK bungalows. Call us today for booking and more inquiries. WFIचो चेअरमन खासदार ब्रुजभूषण चरण सिंगाड लैंगिक शोषणाचा आरोप करपी आंदोलक रेसलरांचे आंदोलन चढार. रेसलर्स आक्रमक जाऊन तैमार. दिल्लीतले आंदोलनाक न्याय मेळना म्हणून पदकांच्या गंगेत विसर्जन करून हरिद्वार पावले. कष्टांनी देशाखातीर जोडिल्ली पदकां गंगेत विसर्जन करून इंडिया गेटीर आमरण उपासाक बसपाची तयारी आशिल्ली. शेतकार फुडाऱ्यांच्या मजलिस्ती उपरांत फाटी सरले. सरकाराक 5 दिसांचो अल्टिमेटम. दाबोळी एअरपोर्टार ह्या सिझनांत बरेपैकी चार्टर विमानां आयलीं. 348 चार्टर फ्लायटी देंवल्यो. रशिया, युके, किर्गिस्तान, कझाकिस्तानाचे 1,40,000 पॅसेंजर हाताळे. फाटल्या सिझनांत फक्त 39 चार्टर 14,000 टुरिस्ट हाताळिल्ले. गोवा एअरपोर्ट डायरेक्टर प्रुडंटा कडेन उलयलो. अंदू अर्थीक वर्सा दाबोळी 83,500,000 पॅसेंजर हाताळे, पोरूं 54,00,000 हाताळिल्ले. सिझन वॉज व्हेरी गूड. And we have handled around 348 international charters. We have handled around 140,000 passengers, both arrival and departure. And we have received the flights from Kazakhstan, that is the SCAT Airlines, and from Aeroflot from Russia, Aeronomod from Kyrgyzstan, and Azur Air from Russia, and TUI from UK. Previous season, that is we handled only 39 charters. Achha, okay. And total passengers were around 14,000 and odd. International passengers. Charter passengers. Well, this financial year we have handled around 8.35 million passengers. Whereas previous, the same story. Previously that was having COVID, so prior to that we handled around 5.4 million passengers. We expect this year there will be more traffic. We expect more charters will come, because now there are no restrictions, and now it is tourists are open, tourism is open for all the public and international public also. केरी सत्तरीचे हणजुणे धरणाची पातळी पडटा, तरी 17 जून मेरेन उदका पुरवण जातली म्हणून WRD सांगता. ते वटेन ओपा प्लांटाची पातळी पडल्या. 10 ते 12 दीस पावतले इतले उदक. हवामान खात्या प्रमाण केरळात 4 जूनाच्या आसपास मान्सून, ते प्रमाण गोंयांत 8 ते 9 जून मेरेन पावयता. मान्सूनाक नेट ना, टायमार पावल्यार थाकाय, ना जाल्यार परिस्थिती हुस्क्याची. केरी सत्तरीचे हणजुणे धरणाची उदकाची पातळी पडटा. 17 जून मेरेन उदक पावतले म्हूण WRDची सुत्रां सांगतात. ह्या धरणाची 93.20 मीटर उदक साठोवपाची तांक 161 मीटरा सकयल देंवल्यार डेंजर झोनांत पावता. उदका पुरवणेक आडखळ. सध्या ह्या धरणाचे उदकाची पातळी 68.98 मीटरा मेरेन देंवल्या. पोरू ह्याच दिसा 59.90 मीटर मेरेन आशिल्ली. उदकाची जी पातळी जी आहा ती खूप सकयल देंवल्ली आहा. पण मेळ्ळ्या माहिती अशें मेळटा की जे किदें उदक उरलेले आसा तें उदक 17 जून पर्यंत पिवपाक लागून उपयोगी येवचें आसा. ते वटेन ओपा प्लांटाचे उदकाची पातळी पडपाक लागल्या. 10-12 दीस पावतले इतले उदक आसा. सध्या ह्या बंदाराची पातळी 3.12 मीटरा मेरेन देंवल्या. 2.60 मीटरा मेरेन देंवल्यार डेंजर. पावस वेळार आयलो ना जाल्यार मायनिंग पीट लागसारच्या बंदारांतल्यान उदक घेवपाची तयारी आसा म्हूण सुत्रां सांगतात. पोरू ह्याच दिसा हांगा उदकाची पातळी 4.5 मीटर आशिल्ली. हो डिपेंड आसा हाजेर. अर्दे तिसवाडी, धारबांदोडा, कोंडा, उजगांव ह्या प्रमाणे GMC, मागीर आमगेले GEC कॉलेज, हे सगळे हाजेर डिपेंड आसलेल्या कारणान फुडले 8 दीस तरी उदकाचो हे शॉर्टेज जावचें ना. पण पावस पडप डिले जालो जाल्यार फुडल्यो कांय गोश्टी म्हणल्यार मायनींग पिठाचे जावं बंदारे उरल्या ते सगळे सोडून मागीर उरलेले उदक पाणी पुरवठो केलो गेलो वयतलो. हवामान खात्या प्रमाण केरळात 4 जूनाच्या आसपास मान्सून पावतलो.
ते प्रमाण गोयात 8-9 जून मेरेन पावपाचो अदमास. मान्सूनाक सध्या तरी नेट ना, टायमार पावल्यार थाकाय ना जाल्यार परिस्थिती हुस्क्याची. प्रुडंटा खातीर सिद्धार्थ कांबळी आनी विवेक प्रभू. फुडल्या 5-10 वर्सांचे नियोजन करून बार्देशांत लायटीचो प्रस्न रोखडोच घालपाचो प्लान चल्ला. एई उलयल्या रेव्होल्युशनरी गोवन्साच्या वावुरप्यांनी वीज खात्यात घेराव घालून नित्याच्यो लायटीच्यो कटकटी आणि लोकांच्या त्रासाचो विषय एईच्या कानार घालो. बिल्डर लॉबीक लागून लायट उदकाचे साधन सुविधांचेर ताण येता म्हणून आरजीचो आर्ग्युमेंट. अजूनय आमचे एक सबस्टेशन असा, थंय आम्ही आणि थोडो लँड एक्वायर करून आणि एक थंय पावर ट्रान्सफॉर्मर घालपाक सोदता. सो आम्ही एक फुडले 5-10 वर्सांची तयारी करून दवरला, इन्फ्रास्ट्रक्चर बिल्डअप करून दवरला. सो हे 1 वर्सान ही सगळी कामं एक्झिक्यूट जातली आणि लोकांचे इश्यू जे किती असतात ते रिझॉल्व्ह जातील. आरजी म्हणटा फुडले प्लान बरे असा, मात लायटीच्या खात्या कडेन सध्याक जाप ना. बिल्डर लॉबीक मात सगळ्यो सुविधा मेळटात, सामान्यांक कटकटी. डिसेंबर 8 महिन्याच्या भितर आमकां ते बाद्यान न्यू सबसिडी मेळटले म्हणून. सो आम्ही तिका तोय क्वेश्चन केलो की बाबा जो आतां फ्लिकरींग जाता लायट आणि सॅटर्डे संडे कंटिन्यू ती लायट वयता, एक मोरज हाफ डे वयता, तेजे तुमचे किती ना? ती म्हणटा किती ना, बिकॉज ऑफ ते म्हापसा म्हणटा तो हांगासर ह्या पळय तेंचे ते हे जायना पावर पावना अशें तशें. म्हणजे हो हेजेर घालता, तो तेजेर घालता, तो हेजेर घालता, ती मागीर हेच चल्ला नाटक कळ्ळें न्हू. सो हेजेर सरकाराचे दुर्लक्ष आहा की सरकाराक पडलेलेच ना. आसगाव कुमलेदास जावं आनी कोणूय आसूं, खंयची कुमलेदास आसूं, आख्खे ऑल ओवर गोवा, तुमी हे बिल्डर लॉबींग जेन्ना तुमी तेंकां कन्वर्ट करून जागे दिवंक शकता, जेन्ना आमची 2008सून जे डिपार्टमेंट आमचे तेंकां एक जागो मागता सबस्टेशन घालपाक, कित्याक की हो जो आमी आयज फेस करता प्रॉब्लम तो फेस जावंक जायना म्हणून. जेन्ना 2018 तेंच्यांनी आमचे परमिशन घातलेले पळय, तेन्ना तुमी टील डेट तेंकां परमिशन दिवंक ना, केलां तेंकां तुमकां जागो दिवंक ना कित्याक. आणि बिल्डर लॉबीक तुम्ही झटक्यान तुम्ही तेंका किती करोडांनी पैसे गावता म्हणून तुम्ही तेंका जागो ग्रांट करतात. आणि आमचे जे गोयकारांक जे लायट ना, जे आम्ही आज सफर करतात, जाणटे नेणटे स्कुलाची भुरगी तर सगळी सफर करता पळय, तेंका आज लायट जाय म्हणून आम्ही तर तेंका तर जागो मागी तेन्ना तुम्ही तेंका दिवंक ना. प्रुडंटा खातीर नवसोराज साळगांवकर. चेन्नय सुपर किंग्सान 5वे फावट आयपीएल ट्रॉफी उखल्ली. पावसान आडकळ हाडिल्ल्या फायनलीत गुजरात टायटन्साक 5 विकेटींनी मारले. जडेजान निमाण्यात 2 बॉलार 6-4 मारून चेन्नईक जिकयले. गुजरातान 215 टार्गेट दवरिल्ले. पावसाक लागून डकवर्थ लुईस नेमा प्रमाण 15 ओव्हरीत 171 टार्गेट जाले. निमाण्या बॉलार जैत शुभमन गील ऑरेंज, शामी पर्पल कॅप मानकरी, अंबाती रायडू रिटायर. खबऱ्यो इतल्यार सोंपता. प्रिंटाक फॉलो करात वेबसायट, ट्विटर ॲप, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा स्काय ॲप, जिओ टी व्ही ॲपार. बी प्रुडंट, बी सेफ. गर्दीच्या सुवातींनी मास्क वापरात. कीप वॉशिंग प्रुडंट. देव बरें करूं.